खरं तर जेव्हा जेव्हा गोपीनाथजी आमच्या जीवनात आले त्यांनी आम्हाला सर्वांना सर्व दिलं. 1995 मध्ये त्यांनी मला म्हटलं असतं की नाही जायचं, नाही प्रवेश करायचा. मी तर बूथवर काम करणारा कार्यकर्ता होतो, तर मी राज्याचा अध्यक्ष होऊ शकलो नसतो. मला या ठिकाणी अभिमानाने सांगत आहे की माझ्या जीवनामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रवास जर कुठून सुरू झाला असेल तर माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेमधून तयार झाला. मला आठवतो स्वतः माननीय मुंडे साहेब नागपूरला आले, माझ्या गावात आले, 5 कार्यकर्ते प्रवासाला प्रवेशाला नव्हते. तो काळ वाईट होता, 1995 पण त्या 95 काळामध्ये माननीय नितीनजीला त्यांनी विचारलं, देवेंद्रजीला विचारलं की चंद्रशेखर बावनकुळेंचा एक नाव येत आहे, त्याला प्रवेश द्यायचा आहे. विधानमंडळाचं अधिवेशन सुरू होतं, ते मला आपल्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावरही बोलवून त्या ठिकाणी प्रवेश करता आला असता. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावरनं बोलवता 15 किलोमीटर माझ्या गावातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाला प्रवेश दिला. आणि आज बघा, मी बूथवर काम करणारा शेवटचा कार्यकर्ता होतो, आज तुमच्या समोर आज मला या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या सहवासामध्ये, शेवटी सहवास आहे आपल्याला, जरी मुंडे साहेब आज नाही आहे पण त्यांच्या सहवासात आपण बसलो आहे. हा सहवास खरा इतका मोठा आहे की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ज्यांनी मला पक्षात प्रवेश दिला, आज राज्याचा अध्यक्ष म्हणून मी बीडमध्ये आलो आहे, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता ही खूप मोठी उपलब्धी आहे. खरं तर जेव्हा जेव्हा गोपीनाथजी आमच्या जीवनात आले त्यांनी आम्हाला सर्वांना सर्व दिलं. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आज राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत, बघा त्या दिवशी जर 1995 त्यांनी मला टाळलं असतं, 1995 त्यांनी मला म्हटलं असतं की नाही जायचं, नाही प्रवेश करायचा, मी तर बूथवर काम करणारा कार्यकर्ता होतो, तर मी राज्याचा अध्यक्ष होऊ शकलो नसतो. खरं तर हे प्रगल्भ नेतृत्व आपण बघितलं आहे आणि मला अभिमान आहे की आपण सर्व वरचे आणि खालचे सर्व नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात, त्यांच्या कर्तृत्वात आपण तयार झालो आणि ही मोठी देण आपली सर्वांना दिलेली आहे. खरं तर मी माननीय पंकजाताईंचा आभार मानतो, त्यांना खूप प्रवास होता, त्या मध्य प्रदेशला जाणार होत्या. मी त्यांना विनंती केली की ताई आज बीडमध्ये उद्या जालन्यामध्ये प्रवास करायचा आहे. माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि विनंती मान्य करून ते आज या प्रवासामध्ये किरण पाटील यांच्या प्रचाराकरता त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन प्रचंड ताकदीने सकाळपासून 6 वाजतापासून आपले उमेदवार किरण पाटलांना प्रचंड ताकदीने निवडून आणण्याकरता 3-4 ठिकाणी प्रचंड मोठं मार्गदर्शन केलं. आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रचाराची ऊर्जा माननीय पंकजाताईं निर्माण केली, त्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीकडून खूप खूप आभार मानतो. त्यांचं त्या ठिकाणी आज त्यांनी त्यांच्या प्रचारामुळं पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाडा संपूर्ण पंकजाताईच्या या प्रचार सभेची वाट बघत होता आणि आज त्या माझ्यासोबत आल्या, मी त्यांचा खरं तर आभार मानतो.